कथकम ट्रू मतदारसंघात दादा आपलं खूप खूप स्वागत. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी क्षणी सोन्यासारख्या आमदार साहेबांना आणि सोन्यासारख्या उपस्थित मान्यवरांना सोनेरी शुभेच्छा देते. आणि रेकुरी अभयारण्य संवर्धनाबाबत थोडंसं म्हणत व्यक्त करते. इयत्ता तिसरीला असताना शाळेची ट्रीप गेली होती. इयत्ता तिसरीला असताना शाळेची ट्रीप गेली होती रेकुरी अभयारण्याच्या संवर्धनासाठी, रेकुरी अभयारण्याला भेट देण्यासाठी. तेथील फुलांनी आच्छा दिले, पक्ष्यांच्या किरणे वृक्षांनी भरलेले काळविटांच्या वन्यप्राण्यांच्या घोळ जोडीने नटलेले अभयारण्य पाहिलं आणि मन भारावून गेलं. सर्वांना प्रश्न केला, सर आपल्या कर्जत तालुक्यात इतकं सुंदर अभयारण्य पण याचा नाव लोक कुठेच नाही, कुठेच पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं नाही. सर म्हणाले, शुभिता निश्चितच एक दिवस महाराष्ट्राच्या नकाशात आपल्या कर्जत तालुक्यात रेकुरी अभयारण्य पर्यटन स्थळ म्हणून घोषित होईल. आनंद वाटला, मग त्यांनी काही काळ उलटून गेला. पण काळविट अभयारण्य घोषित झालेलं रेकुरीचं अभयारण्य कुठं हरवलं कळलंच नाही. आणि गेल्या 4 वर्षापूर्वी 21 मार्च 2016 वन दिनानिमित्त टीव्हीला रेकुरी अभयारण्याची न्यूज आली. पालकमंत्री आमदार राम शिंदेच्या प्रयत्नातून रेकुरीचं अभयारण्य महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटन स्थळ म्हणून घोषित होईल अशी ती न्यूज होती. आनंद वाटला, कौतुकही वाटलं त्यावेळेच्या पालकमंत्री आमदार साहेबांचं. पण काल कर्जत लाईव्ह मीडियाला विषय पाहिला होता रेकुरी अभयारण्याच्या संवर्धनाचा आणि खंत वाटली. अरे 4 वर्ष उलटून गेले पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना. कसले प्रयत्न केले पालकमंत्र्यांनी पर्यटन स्थळ बनवण्यासाठी? आज पर्यटन स्थळ तर लांबचीच गोष्ट, पण आज माझ्या रेकुरी अभयारण्याचं साधं संवर्धन होताना दिसत नाही आणि म्हणूनच आज आम्हाला रेकुरी अभयारण्याबाबत संवर्धन करण्याची वेळ आली. गेल्या 1-2 वर्षांपूर्वी प्रश्न पडला, सगळ्यांना प्रश्न पडला होता, माधवने आम्हाला दिलं काय. आज आम्हाला प्रश्न पडला, आज तुम्हाला प्रश्न पडला असेल, रेकुरी अभयारण्य आम्हाला दिलं काय. तुम्हाला प्रश्न विचारा असं वाटतो, तुम्ही रेकुरी अभयारण्यासाठी केलं काय, कुठलं संवर्धन केलं, कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या, पशु पक्ष्यांच्या खाण्यापिण्याच्या कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या. निसर्गाने नटलेल्या महाबळेश्वर आम्हाला नक्की आठवेल, निसर्गाने नटलेल्या महाबळेश्वर आम्हाला नक्की आठवेल. उंचावरून पडणारा पाण्याचा झुंबा पाहण्यासाठी एखादा रामेश्वर सौदाही आठवेल, एखादा पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेला रेकुरी अभयारण्य आठवेल. पण आमच्या कर्जत तालुक्याला लाभलेलं रेकुरी अभयारण्य याचा मात्र आम्हाला विसर पडला. कोणावर आक्षेप करणार नाही, कोणावर टीका करणार नाही, पण कोणत्या वन अधिकाऱ्याने कर्तव्य म्हणून कि कोणत्या नागरिकाने कर्तव्य किंवा माणुसकीच्या नात्याने रेकुरी अभयारण्याचं संवर्धन केलं, कोणीच नाही. आणि म्हणूनच आम्हाला रेकुरी अभयारण्याच्या संवर्धनाबाबत जागृती करण्याची वेळ आली. मित्रांनो, आपल्याला आपलं संवर्धन करायचं आहे, कारण निसर्ग आहोत तर आपण आहोत, निसर्गावर आपण अवलंबून आहोत. निसर्गाच्या मनात आलं तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. गेल्याच महिन्याची गोष्ट, 1 महिनाभर देवाकडे प्रार्थना केली पण पाऊस काही थांबतच नव्हता. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या रेकुरी अभयारण्याचं संवर्धन करायचं आहे. हे एकमेव अभयारण्य असेल जे वर्षभर खुलं असतं, याला कारणीभूत आहोत आम्ही, कारण आम्ही आमच्या अभयारण्याचं महत्व समजू घेतो नाही. कुणी या, कधी या, वर्षभर खुलं असतं, बंदी नाही. आज भारतीय वंशाचे 400 ते 500 काळवीट आपल्या रेकुरी अभयारण्यात आहेत. विविध प्रकारचे पक्षी प्राणी आहेत. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,773 चौरस किलोमीटर, तर वन क्षेत्र 61,579 चौरस किलोमीटर आहे. आणि म्हणजे आमचं वन क्षेत्र हे 33% असणं गरजेचं आहे, फक्त 26% आहे, म्हणजे आमच्या निसर्गाचा आम्ही